निराले पल दंग है झाले कुणी संग मिळाले मन दबंग झाले। या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रभर लालबागची राणी रिलीज झालाय। सिनेमात संध्याचा बर्थडे आहे, म्हणूनच हा बर्थडे आम्ही सेलिब्रेट करतोय। याचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि खुद्द संध्या म्हणजेच वीणा जामकर सोबत महाराष्ट्रभर सगळे लोक संध्याचा वाढदिवस साजरा करतायत, म्हणजेच आमच्या लालबागच्या राणीचा। आणि आम्ही इथे आता मायबोलीवर लालबागच्या राणीचा म्हणजेच आमच्या क्रॅक संध्याचा वाढदिवस साजरा करायला आलो। आज माझा हॅपी बर्थडे। बर्थडे तर होणारच, केक सुद्धा कापणार, पण त्याआधी आपण आपल्या प्रेक्षकांसोबत थोड्या गप्पा मारूया। सगळ्यात आधी वीणा आम्हाला सांग, सिनेमात संध्या जशी आहे तशी संध्या आपल्या सर्वांमध्येच असते का? नाही म्हणजे तुझ्या ऑब्झर्वेशन मध्ये अशी संध्या तू कोणामध्ये पाहिली आहेस कधी? पहिली संध्या तुम्हाला कोणी बघायची? लक्ष्मण उतेकर हा खरा संध्या आहे। हा जर मुलगी असता आणि हा माझ्या वयाचा असता तर हा सिनेमाचा लेखक असता, दिग्दर्शक असता आणि ॲक्टर पण असता। त्याच्यामुळे पहिली संध्या जर मी बघितली असेल तर ह्याच्यात बघितली आणि म्हणूनच त्याला हे कॅरेक्टर आणि हा चित्रपट सुचला। संध्या ही एक स्पेशल चाईल्ड आहे आणि ती मुंबईमध्ये हरवते, मुंबईतली आहे, लालबागमध्ये राहणारी, आणि हरवल्यानंतर तिला जे जे लोक भेटतात त्या सगळ्या लोकांबरोबर तिचं एक ज्या वेगळ्या आणि मजेशीर पद्धतीने इंटरॅक्शन होतं त्याच्यामध्ये संध्याचा, एका स्पेशल चाईल्डचा आयुष्याकडे बघण्याचा अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन सगळ्यांच्या समोर येतो। सो मला वाटतं हा जो वेडेपणा आहे, हा क्रॅकनेस आहे, हा आपल्या सगळ्यांमध्ये असतो। माझ्यात पण आहे, लक्ष्मणमध्ये तर आहेच आहे, इकडे बसले त्या सगळ्यांमध्ये आहे। फक्त आपण जगताना तो हरवत जातो कुठे कुठे, आणि संध्या तुम्हाला त्या सगळ्याची आठवण करून देते।